संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने मजरेवाडी येथील आरोग्य केंद्रासमोर नागरिकांना मोफत ऑनलाईन लसीकरण नोंदणीचे केंद्राचे उद्घाटन संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर अध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते करण्यात आले. 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वच नागरिकांना लस देण्यात येणार असून सध्या 45 वर्षावरील मधुमेह रुग्णांसाठी ऑनलाईन लसीकरण नोंदणी करणे आवश्यक आहे. पण अनेक ज्येष्ठ नागरिकांकडे स्मार्ट मोबाईल फोन नसल्या कारणाने व ऑनलाईन नोंदणीबाबत पुरेसे ज्ञान नसल्यामुळे ते लसीकरण करून घेण्यापासून वंचित राहत आहेत. तसेच लॉकडाऊन काळामध्ये कम्प्युटर सेंटर बंद असल्या कारणाने त्यांची खूप अडचण होत आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने महापालिका मजरेवाडी आरोग्य केंद्राच्या समोर काजल नगर व कल्याणनगर भाग 2 जुळे सोलापूर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण नोंदणी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. याची अधिक माहिती संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रसारमाध्यमांना देण्यात आली. आज संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने या मजरेवाडी आणि जुळे सोलापूर या दोन भागामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ऑनलाईन लसीकरण नोंदणी करून देण्याचे केंद्र उघडण्यात आलेले आहे. सध्या माननीय आयुक्त यांच्या आदेशान्वये सोलापूर शहरातील 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना लसीकरण घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अत्यावश्यक झालेली आहे. त्याशिवाय लसीकरण त्यांना दिलं जात नव्हतं. अनेक नागरिक असे आहेत, वयोवृद्ध नागरिक आहेत, त्यांना संगणकाचं ज्ञान नाही, ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत, असे नागरिक ऑनलाईनपासून वंचित राहत होते. आणि या सोलापूर शहरामध्ये लॉकडाऊन असल्या कारणाने अनेक कम्प्युटर सेंटर सुद्धा बंद आहेत. त्यामुळे लसीकरणापासून हे नागरिक वंचित असल्या कारणाने आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने अशा या नागरिकांना मोफत लसीकरण ऑनलाईन नोंदणी करण्याचं काम हाती घेतलेलं आहे.